नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी रोपस्मिता आज आठ मार्च आहे म्हणजेच इंटरनॅशनल विमन्स डे आहे जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा महिला दिनाच्या निमित्ताने आपण स्त्रियांच्या आरोग्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत या पाच गोष्टी जरी तुम्ही नियमितपणे रेग्युलरली करत राहिलात तरीसुद्धा पुढे निर्माण होणारे अनेक संभाव्य धोके कमी होत जातील नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलर हेल्थ चेकअप्स ही गोष्ट सगळ्यात जास्त अंडरएस्टिमेट केली जाते कारण असा विचार केला जातो की काही त्रास नाही आहे मग डॉक्टरांकडे कशाला जायचं मग कशाला तपासण्या करून घ्यायच्या असा एक सर्वसाधारण विचार असतो बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काही ना काही त्रास व्हायला लागला की मगच डॉक्टरांकडे जातो तर असं न करता वर्षातून एकदा तरी काहीही त्रास जरी होत नसला तरीही आपण आपली आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी कारण बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम्स असे असतात की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी अर्ली स्टेजेसमध्ये त्याचा कुठलाही त्रास आपल्याला होत नाही त्याची कुठलीही लक्षणं आपल्याला जाणवत नाहीत आणि ज्या वेळेला त्याची काही ना काही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात काही ना काही त्रास व्हायला लागतो त्यावेळेला तो आजार ऑलरेडी पुढच्या स्टेजला गेलेला असतो बऱ्याच वेळेला काही आजार हे गंभीर स्थितीमध्ये गेल्यानंतर मगच लक्षात येतात आणि अशा वेळेला मग आपल्या हातात पश्चातापाशिवाय दुसरं काही उरत नाही हे सगळं टाळण्यासाठी म्हणून वर्षातून किमान एकदा आपण आपली आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी तुम्ही वर्षातला कुठलाही एखादा स्पेशल दिवस त्यासाठी ठरवू शकता जसं की तुमचा बड्डे आहे ॲनिव्हर्सरी आहे किंवा एखादं स्पेशल ओकेजन आहे असा एखादा स्पेसिफिक दिवस तुम्ही त्यासाठी ठरवून ठेवू शकता म्हणजे ती वेळ टाळली जाणार नाही आणि आपले हे रेग्युलर हेल्थ चेकअप्स वेळच्या वेळी होत राहतील या तपासण्या नेमक्या कुठल्या कुठल्या असायला हव्यात कुठल्या तपासण्या करणं गरजेचं आहे याबद्दलसुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल प्रेस करा आता बोलूयात नंबर दोन दुसरी महत्वाची गोष्ट जी स्त्रियांनी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती म्हणजे किगल एक्सरसाइज आता किगल एक्सरसाइज म्हणजे नेमकं काय का हे समजून घेण्याआधी हा करणं का गरजेचं आहे हे आपण आधी समजून घेऊयात बऱ्याच स्त्रियांमध्ये खूप कॉमनली एक प्रॉब्लेम दिसून येतो आणि तो, तो म्हणजे खोकताना शिंकताना किंवा हसताना बोलताना म्हणजे ज्या ज्या वेळेला पोटावरती दाब येईल ज्या ज्या वेळेला इंट्रा ॲबडॉमिनल प्रेशर वाढलेलं असेल अशा वेळेला युरिन काही थेंब लीक होत असते बऱ्याच स्त्रियांना याचा त्रास होतो आणि वाढत्या वयासोबत हा प्रॉब्लम आणखी वाढत जाण्याची शक्यता असते काही स्त्रियांमध्ये तर हा प्रॉब्लेम इतका जास्त प्रमाणात असतो की आतले छोटे कपडे बऱ्याच वेळेला बदलावे लागत असतात यासोबतच आणखी एक खूप कॉमन प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये दिसतो आणि तो म्हणजे गर्भाशय खाली सरकणं ज्याला अंग खाली येणं किंवा अंग अंगखाली सरकणं सुद्धा म्हणतात आता या सगळ्या गोष्टी होण्यामागं एकच कारण आहे आणि ते म्हणजे स्नायूं शिथिलता ज्या स्त्रियांना युरिन लीक होण्याचा प्रॉब्लेम होतो त्यांच्यामध्ये मूत्राशयाचे जे स्नायू आहेत ते कमजोर होत गेलेले असतात आणि युरिनचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी किंवा होल्ड करण्यासाठी ते असमर्थ ठरत असतात गर्भाशय खाली सरकण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणच्या स्नायूंची शिथिलता म्हणजेच पेल्विक फ्लोअरचे जे स्नायू आहेत ते कमजोर झालेले असतात त्या ठिकाणच्या स्नायूंमधला तणाव कमी झालेला असतो आपल्या स्नायूंमध्ये आकुंचन किंवा प्रसरण पाहण्याची नैसर्गिक क्षमता असते आणि ती कमी होत गेल्यामुळं अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आता खालच्या भागातले हे स्नायू कमजोर होत जाण्यामागचं कारण काय असेल तर गरोदरपणामुळं डेलिव्हरीजमुळं किंवा तिथल्या भागामध्ये काही ना काही शस्त्रक्रिया जर झाल्या असतील तर त्यामुळं किंवा सुद्धा असं होऊ शकतं जर तुम्हाला जुनाट कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल म्हणजे वर्षानुवर्ष पोट साफ न होण्याचा तुम्हाला त्रास असेल आणि कुंथण्याची जर तुम्हाला सवय असेल तर सुद्धा तिथले स्नायू हे अशक्त होऊ शकतात कमजोर होऊ शकतात खालच्या भागातल्या स्नायूंना म्हणजेच पेल्विक फ्लोरच्या मसल्सना स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्यांचा टोन परत आणण्यासाठी हे किगल एक्सरसाईज करणं गरजेचं आहे तर आता म्हणजे नेमकं काय करायचं तर खालच्या भागातले जे स्नायू आहेत म्हणजे शीचे आणि शूचे जे स्नायू आहेत ते घट्ट पकडायचे आणि काही सेकंद तसेच होल्ड करायचे आणि त्यानंतर पुन्हा सैल करायचे म्हणजेच टायटनिंग होल्डिंग अँड रिलीजिंग रिलॅक्सिंग आता म्हणजे नेमकं काय करायचं हे अजून सोप्या भाषेत समजून सांगते समजा तुम्ही बाहेर कुठेतरी गेलेला आहात आणि तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे पण आजूबाजूला कुठेही वॉशरूम नाही आहे कुठेही तशी सोय नाही आहे मग अशा वेळेला कितीही आपल्याला वॉशरूमला जाण्याची तातडीची जरी गरज असली तरीसुद्धा प्रकारे मसल्सना कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलं जातं तीच ही एक्सरसाईज आहे त्याच एक्सरसाईजला आपण किगल्स एक्सरसाइज म्हणतो म्हणजे खालच्या भागातले स्नायू घट्ट आवळून धरायचे काही सेकंद तीन चार सेकंद तसेच होल्ड करून ठेवायचे आणि मग पुन्हा रिलीज करायचे युरिनरी आणि ॲनल मसल्स टायटन करायचे काही सेकंद होल्ड करायचे तीन ते चार सेकंद होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर पुन्हा रिलॅक्स करायचे तर ही एक्सरसाइज तुम्ही युरिन पास करत असताना सुद्धा करू शकता ही एक्सरसाइज तुम्हाला कधीही कुठेही कशीही करता येते बसून झोपून उठून कशीही तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता यामध्ये युरिनरी मसल्स म्हणजे मूत्राशयाचे स्नायू गर्भाशयाचे स्नायू आणि मोठ्या आतड्यांच्या मांसपेशी या मजबूत होत असतात दिवसभरामध्ये आठ ते दहा वेळेला जरी तुम्ही ही एक्सरसाईज केली तरीसुद्धा तुम्हाला त्याचे खूप छान परिणाम दिसायला सुरुवात होतील ज्या स्त्रियांना असा त्रास होत नाही सुद्धा ही एक्सरसाइज करायला हवी कारण यामुळे भविष्यात होणारे अनेक त्रास तुमचे कमी होऊ शकतात आणि हळूहळू सुरुवात करून मग तुम्ही त्याची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढवू शकता स्त्रियांच्या आरोग्यामधली तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे बोन हेल्थ हाडांचं आरोग्य ही गोष्टसुद्धा खूप दुर्लक्षित केली जाते स्त्रियांचे बोन्स हे मुळातच पुरुषांच्या तुलनेने थोडेसे स्मॉलर असतात आणि थोडेसे थिनर असतात स्त्रियांच्या शरीरामध्ये सिक्रीट होणारं इस्ट्रोजन हे हॉर्मोन बोन्सना प्रोटेक्ट करत असतं पण वाढत्या वयाबरोबर इस्ट्रोजनचं प्रमाण शरीरामधलं कमी कमी होत जात असतं आणि मिनोपॉजपर्यंत येता येता किंवा मिनोपॉज दरम्यान इस्ट्रोजनचं प्रमाण शरीरामधलं बरंचसं कमी होतं इस्ट्रोजन लेवल्स शार्पली डिक्रीज होत जातात आणि त्यामुळं मग बोन लॉस दिसून येतो ऑस्टिओपोरोसिसची समस्या निर्माण होत जाते म्हणजेच बोन्स पोरस व्हायला लागतात आतून पोकळ व्हायला लागतात ठिसूळ व्हायला लागतात कमजोर व्हायला लागतात मग अशा वेळेला इझिली फ्रॅक्चर्स होण्याचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं असतं हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच आपल्या हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ घेणं मॅग्नेशियमयुक्त पदार्थ घेणं व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात घेणं या गोष्टी आधीपासून करणं खूप गरजेचं आहे कॅल्शियम मॅग्नेशियम यासारख्या आवश्यक घटकांची गरज आपल्याला आपल्या आहारामधून सहज पूर्ण करता येते प्रत्येक वेळेला आपल्याला सप्लिमेंट्स घेण्याची गरज असतेच असं अजिबात नाही स्वतःचे स्वतः सप्लिमेंट सुरू सुद्धा आपण टाळायला हवं बऱ्याच वेळेला गरज नसताना अननेसेसरी सप्लिमेंट्स घेतले जातात या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण टाळायला हव्यात जर तुम्हाला काही सप्लिमेंट्स स्वतःसाठी सुरू करण्याची गरज आहे असं वाटत असेल तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे नंबर चार चौथी चा महत्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की आम्ही घरातली सगळी कामं आमची आम्ही स्वतः करतो मग पुन्हा वेगळ्या व्यायामाची आम्हाला काय गरज आहे पूर्वीच्या स्त्रिया कुठे व्यायाम करत होत्या पण पूर्वीच्या स्त्रियांचं लाईफस्टाईल वेगळं होतं खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या होत्या आणि आता बदलत्या काळानुसार आपल्या राहण्या खाण्याच्या सवयी ह्या पूर्णपणे बदललेल्या आहेत त्यामुळं आपल्याला नियमित व्यायामाची गरज असते दिवसभरातली म्हणजे चोवीस तासातली तीस मिनिटं तरी आपण स्वतःला द्यायला हवीत स्वतःच्या शरीराला द्यायला हवीत जेणेकरून पुढे निर्माण होणारे अनेक संभाव्य धोके आपल्याला टाळता येतील नियमितपणे जर तुम्ही व्यायाम करत असाल तर अगदी दिवसभरातली तीस मिनिटंसुद्धा पुरेशी आहेत रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळं बऱ्याच प्रकारचे हृदयविकार होण्याचा हृदयासंबंधीचे आजार होण्याचा धोका कमी होत असतो रेग्युलर एक्सरसाइजेस आपल्याला आपल्या शरीरामधलं गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी मदत करत असतात आपलं ब्लड प्रेशर प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपली मदत करत असतात डायबेटीज जर तुम्हाला असेल तर अशा वेळेला आपले ब्लड शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहण्यासाठी त्याची मदत होत असते अतिरिक्त वजन कमी होण्यामध्ये त्याची आपल्याला मदत होतेच पण त्याचबरोबर आपले मेंटल हेल्थसुद्धा त्यामुळे इम्प्रूव्ह होतात मूड्स इम्प्रूव्ह होतात स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे बॅलन्स्ड डाएट नियमितपणे पोषक आहार घेणे नियमितपणे रेग्युलरली बॅलन्स्ड डायट घेणं ही गोष्टसुद्धा खूप अंडर एस्टिमेट केली जाते खूप कमी महत्त्व आपण आपल्या आहाराला देतो आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळेला व्हायटल न्यूट्रियंट्सची कमतरता हळूहळू निर्माण होत जात असते आपले डायटरी नीड्स दुर्लक्षित केल्यामुळं व्हायटल न्यूट्रियंट्सची कमतरता निर्माण होते आणि मग अशा वेळेला आळस थकवा क्रँकी फिलिंग गरगरणं चक्कर येणं कंबर दुखणं हाडांची दुखणी सतत थकवा येणं जड रक्त कमी असणं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं कॅल्शियमची कमतरता असणं यासारख्या गोष्टी निर्माण होतात आपल्या डेली इन्सफिशियंट न्यूट्रिशनमुळं होणारे हे सिरियस शॉर्टफॉल्स आहेत त्यामुळं आपली एनर्जी आणि मूड्स इम्प्रूव्ह करण्यासाठी पी एम एससारख्या सारख्या गोष्टी कमी करण्यासाठी तणाव कमी करण्यासाठी मिनोपोजल सिम्टम्स कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी स्वतःला हेल्दी ॲक्टिव्ह आणि व्हायब्रंट ठेवण्यासाठी आपला दररोजचा आहार हा समतोल असायला हवा पोषक असायला हवा आपल्या दररोजच्या आहारामध्ये आपल्या ताटामध्ये नेमके आपण कुठले कुठले पदार्थ घ्यायला हवेत कुठल्या गोष्टी किती प्रमाणात आणि का घ्यायला हव्यात हे आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंकसुद्धा तुम्हाला चेक करता येईल सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा कर सो दॅट सॉल्व्ह फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती सायंटिफिक वेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या ला बेल लायकॉनला ला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये